नमस्कार, तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आणि आज देखील मी तुमच्यासाठी एक खूप छानसा व्हिडिओ आणला आहे, तर व्हिडिओ आजचा पूर्ण नक्की बघा. तसेच प्रश्नमंजुषेचा प्रश्न पण याच व्हिडिओत विचारला जाईल, आणि त्याचबरोबर ज्यांनी आधीच्या प्रश्नांची बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे देखील सांगितली जातील. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आपला आजचा व्हिडिओ श्री गुरुदेव दत्त यांच्याबाबत आहे. तर दत्तांची जी नावं आहेत त्यांचा अर्थ नक्की काय, त्याचबरोबर दत्तांचा जो परिवार आपण नेहमी फोटोमध्ये बघतो त्याच्या मागचं काय अर्थ आहेत, का आहेत त्या परिवारांमध्ये. जसं आपण श्वान बघतो, कमंडलू बघतो, गाय बघतो, औदुंबराचं झाड बघतो, तर त्याचबाबत आज मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कॉमेंट करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. तर दत्तांची नावं आपल्याला तर माहीत आहेत, दत्त, अवधूत आणि दिगंबर. अशा तीन नावांनी आपण श्री गुरुदेव दत्तांना ओळखतो. तर दत्त म्हणजे काय, तर दत्त म्हणजे आपण आत्मा आहोत याची अनुभूती देणारा. प्रत्येकात आत्मा आहे म्हणून प्रत्येक जण चालतो, बोलतो आणि हसतो. यावरून आपल्यात देव आहे हे सत्य आहे, त्याच्याविना आपले अस्तित्वच नाही. त्याचप्रमाणे अवधूत, अवधूत म्हणजे जो अहम धुतो. अहम म्हणजेच काय, तर आपला अहंकार, मीपणा. तर श्री दत्त भगवानला जेव्हा आपण शरण जातो तर ते आपल्यामधला अहम म्हणजेच मीपणा धुण्याचं काम करतात, म्हणूनच त्यांना अवधूत असे म्हटले जाते. तर तिसरं नाव जे आपण म्हणतो दिगंबर, दिगंबराचा अर्थ असा होतो की दिक म्हणजे दिशा, हे ज्याचे अंबर म्हणजेच वस्त्र आहे असा, जो सर्वव्यापी आहे, ज्याने सर्व दिशा व्यापला आहेत तो दिगंबर. जर ही देवता मोठी आहे तर आपल्यासारख्या सामान्य जीवांनी त्याला शरण जायला हवे, आणि तसं केलंस तरच आपल्यावर त्यांची कृपा होते. आता आपण जाणून घेऊया दत्तांच्या परिवाराचा भावार्थ. गाय, आपण दत्त महाराजांच्या फोटोमध्ये नेहमी गाय बघतो, तर दत्तांच्या मागे असलेली गाय ही पृथ्वी आणि कामधेनू यांचं प्रतीक आहे. कामधेनू आपल्याला जे हवे ते सर्व देते, पृथ्वी आणि गाय ही आपल्याला त्याचप्रमाणे सर्व काही देत असते. त्यानंतर आपण बघतो की चार कुत्रे असतात, हे जे कुत्रे आहे ते आहे वेदांचं प्रतीक. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अर्थवेद असे या चार वेदांचं हे प्रतीक आहे. त्याच्यानंतर नेहमी एक औदुंबराचं झाड असतं. तर औदुंबराचं जे वृक्ष आहे ते दत्तांचे पूजनीय रूप मानले जाते, आणि या वृक्षात दत्तांचे तत्व आहे असे देखील मानले जाते. त्याचबरोबर कमंडलू आणि जपमाळ, तर कमंडलू आणि जपमाळ हे ब्रह्मदेवाचे प्रतीक मानले जाते. शंख आणि चक्र, तर हे विष्णूंचे प्रतीक मानले जाते. त्याचबरोबर त्रिशूळ आणि डमरू, तर हे जे आहे ते शंकराचे प्रतीक मानले जाते. कारण की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ब्रह्मा, विष्णू आणि शंकर या तिघांनी मिळून दत्तांचं रूप आहे. त्याचबरोबर झोळी, तर झोळी मागचं जे कारण आहे ते ही की ही अहम नष्ट झाल्याचं प्रतीक आहे. म्हणजे आपल्याकडे काहीच नाही आहे, आपलं स्वतःचं असंच काही नाही आहे, आपण रिकामी हाती येतो आणि रिकामी हाती जातो. त्यामुळे जो अहंकार आहे तो नष्ट व्हावा याचंच ते प्रतीक आहे की झोळी. झोळी घेऊन दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहंकार नष्ट होतो, म्हणून ते त्याचं प्रतीक म्हणून दत्त महाराजांच्या इथे फोटोमध्ये वगैरे आपल्याला झोळी दिसत असते. तर आजचा हा छोटासा दत्त महाराजांविषयीचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला, आवडला असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा. आणि त्याचबरोबर तुमचे काही अनुभव असतील तर ते देखील तुम्ही माझ्याबरोबर शेअर करू शकता. त्यासाठी माझा फेसबुकचा आय डी आणि इंस्टाग्रामचा आय डी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे, तो तुम्ही बघू शकता. आणि त्याचबरोबर तुम्ही हवं तर कॉमेंटमध्ये देखील तुमचं जे अनुभव किंवा प्रचिती असतील सांगू शकता. तर
आता वेळ आहे आपल्या प्रश्नमंजुषेतील प्रश्न विचारण्याची। आजचा प्रश्न असा आहे की आजच्या या व्हिडिओमध्ये कमंडलू आणि जपमाळ हे कशाचे प्रतीक आहे? प्रश्न पुन्हा एकदा, आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये कमंडलू आणि जपमाळ हे कसले प्रतीक आहे ते सांगायचं आहे। आणि याआधीच्या प्रश्नाचं ज्यांनी बरोबर उत्तर दिली त्यांची नावे पुढीलप्रमाणे। पहिलं हेमांगीताई उषा, दुसरं नीलाताई सुरते, तिसरं नंदूदादा उडान, चौथं राजश्रीताई पोद्दार, पाचवं विवेकदादा इंदीप, सहावं हर्षाताई तावरे। तर जास्तीत जास्त सहभाग घ्या आणि बरोबर उत्तरं द्या, त्याचबरोबर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करा, आवडल्यास न विसरता लाईक करा। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ।